पुढच्या रिपोर्टकडे. नाशिक लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. सध्या नाशिकला शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आहेत, तर भाजपचे खासदार सुभाष भामरे धुळे लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. लोकसभेसाठी नाशिक धुळ्यात अदलाबदलीच्या नव्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू असल्यानं विद्यमान खासदारांचं टेन्शन वाढलंय. नाशिक द्या आणि धुळे घ्या. लोकसभेसाठी नाशिक धुळ्यात अदलाबदली. हुसेनसाठी भाजपकडून त्यागाची तयारी. नाशिकची लोकसभेची जागा सध्या शिवसेना शिंदे गटाकडे असली तरी मागील काही महिन्यांपासून भाजपकडून देखील सातत्यानं नाशिकच्या जागेवर दावा सांगितला जातोय. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यात आता भर पडली आहे ती धुळे लोकसभा मतदारसंघाची. नाशिकच्या बदल्यात धुळे लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाला देऊन जागेची अदलाबदली करण्याची चर्चा जोरात सुरू आहे. नाशिकमध्ये भाजपचे 3 आमदार आहेत. नाशिक महापालिकेमध्ये भाजपची सत्ता होती, त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून नाशिकच्या जागेवर दावा सांगितला जातोय. पण 2 टर्म खासदार असलेले शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांचा देखील दावा मजबूत आहे. दरम्यान धुळ्याचे भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरेंनी अदलाबदलीची शक्यता फेटाळून लावली आहे. जागा अदलाबदलीचे काहीतरी संकेत चालू आहेत, त्या संदर्भात आपण काय सांगाल? त्या सगळ्या अफवा आहे, असं काही बदल होणार नाही. धुळ्याची जागा भारतीय जनता पक्षाची, ते भारतीय जनता पक्षाला जागा. भाजपला का हवा आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ, त्याची कारणं पाहूया. नाशिकमध्ये 2027 सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिकमध्ये भाजपचे 3 आमदार असले तरी खासदार मात्र मित्रपक्ष शिंदे गटाचा आहे. अयोध्येच्या धर्तीवर भाजपला नाशिकला धार्मिक प्रयोगशाळा बनवायचं असल्याचं बोललं जाते. नाशिकचं धार्मिक आणि भौगोलिक महत्त्व पाहता तसंच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा खासदार भाजपचाच असावा अशी पक्षातील वरिष्ठांची इच्छा आहे. त्यासाठी भाजपनं नाशिक लोकसभा मतदारसंघात बांधणीही सुरू केली. प्रभाग स्तरावर भाजपकडून जोरदार काम सुरू आहे. नेत्यांचे वाढलेले दौरे हा नाशिकची जागा लढवण्याच्या तयारीचाच भाग असल्याची चर्चा आहे. एकीकडे नाशिकच्या जागेवर भाजपचा डोळा आहे, तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे लोकसभेचं मैदान मारण्याच्या तयारीत आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघातून ते तयारी करतायत, त्यांचं शक्ती प्रदर्शन देखील सुरू आहे. मला वाटतं की हे निर्णय सर्व वरिष्ठ पातळीवर होतील. वरिष्ठ पातळीवरचे नेते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं आम्हा शिवसैनिकांची जबाबदारी असणार आहे. अर्थात खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब, मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या दौऱ्याची आता आम्ही तयारी पण करतो आहोत आणि त्या संदर्भामध्ये बैठका पण आता सुरू होत आहेत. दादा भुसेंचा मालेगाव मतदारसंघ हा धुळे जिल्ह्यालगत आहे, मात्र धुळे लोकसभेची जागा आविष्कार भुसे यांच्या ऐवजी स्वतः दादा भुसे लढवणार असतील तरच ही जागा शिंदे गटाला सोडू आणि त्या बदल्यात नाशिक भाजपला द्या अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतल्याची चर्चा आहे. आता यावर भाजप हायकमांड काय तोडगा काढणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. अभिजित सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नाशिक.